सुमन आज पुन्हा लेट, तुला ऑफिस मधून यायला 2 तास लागतात. आज 12:30 झाले तुला यायला. ये आतमध्ये, मला सांग का लेट झालं तुला. का लेट झालं तुला? मला खरं सांग, कुणा पोराच्या प्रेमात तर नाही ना? नाही. तुझी बॉडी लँग्वेज मला हे सांगत नाही, माझ्या डोळ्यात डोळे टाकून सांग, तू कुणाच्या प्रेमात तर नाही ना? बेटा तुला या बापाची शपथ आहे, माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघ. वाटलंच सुमन. अरे काय नाही केलं तुझ्यासाठी मी. एवढीशी असताना तुझी आई गेली, एवढीशी तळहात्याच्या फोडासारखी जपली तुला मी. हा, तळहात्याच्या फोडासारखी जपली तुला मी, लहानचा मोठा केलं. रडत होतीस, तुला रोज आंघोळ करणे, तुझी तयारी करणे, शाळेत पाठवणे, सगळं काही केलं बेटा. माझी अपेक्षा होती तू फक्त बापाची अपेक्षा पूर्ण कर. माझ्या अपेक्षा काही आवळा एवढा उंच नाही ग. माझी मुलगी फक्त व्यवस्थित राहावी हीच माझी अपेक्षा होती. पण तू काय केलंस पोरी? तुझी आई गेली तुला कळत सुद्धा नव्हतं, एवढीशी पोर तू. आई 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 करायची मी तुला. तुझी आई झालो, तुझा बाप झालो, तुला एक एक पैशाची चणचण किंवा तुझ्या आईची चणचण तुला भासू दिली नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टी मी पूर्ण केल्या, तुला शिकवून सवरून मोठं केलं आणि त्याचं फळ तू मला असं देतेस. अरे बेटा मला तुला शिकून मोठं बघायचं होतं, हे काय केलंस तू? आणि प्रेम 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 हे कसलं काही नसतं ग. प्रेम हे फक्त क्षणिक आणि एक शारीरिक सुखासाठी असतं. सगळं झालं तो तुला विसरून जाणार. अजूनही वेळ गेली नाहीये बेटा, अजूनही वेळ गेली नाहीये. तुला तुझ्या गेलेल्या आईची शपथ आहे, माझ्या केलेल्या कामाची शपथ आहे बेटा. तुझ्यासाठी रात्रीची दिवस रात्रंदिवस मेहनत केली, हा तुझा बाप जेवला नाही, एक एक वेळ जेवण करून मी तुला लहानची मोठी केली आणि तू या पद्धतीने वागतेस. मी अपेक्षा नव्हतो करत, पण अजूनही वेळ गेली नाही बेटा, अजूनही वेळ गेली नाही आहे. सगळं तुझ्या हातात आहे, तूच ठरव. तुला या बापाची इज्जत ठेवायची आहे का मान खाली घालून या समाजात जगायला लावायचं आहे? आणि ते जगणं नसणार आहे, ते मरण असणार आहे माझ्यासाठी. रोज मरण असणार आहे, रोज.